माझी एक मूल्यव्यवस्था होती, काही मूल्यांवरती माझा विश्वास होता. उदाहरणार्थ मी खादी घालायचो, आजही मी खादीच घालतो. खादी का घालतो? अर्थात लहानपणी तर खादी घालत होतो, कारण काय, आई वडिलांनी सांगितलं, गांधीजींनी सांगितलं, आश्रमात होतो म्हणून खादी घालणं स्वाभाविकच होतं. पण नंतर मी खादी का घालतो? तर पहिली गोष्ट, खादी शेतकऱ्याच्या कापसापासून बनते आणि खादी हे रिन्युएबल आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने कापूस हा अधिक योग्य प्रॉडक्ट आहे सिंथेटिक प्रॉडक्टपेक्षा, पेट्रोलियम प्रॉडक्टपेक्षा कापूस हा अधिक योग्य प्रॉडक्ट आहे. मग खादी हे निसर्गाशी, निसर्गाला राबतं, ग्लोबल वॉर्मिंग टाळतं. खादी कोण निर्माण करतो? शेतकरी निर्माण करतो. मी जर कापसाची वस्त्र नाही वापरणार तर शेतकऱ्याच्या कापसाला काय भाव मिळणार आहे? आणि तो काही विजय मल्ल्यासारखी जाहिरात नाही करू शकत, तुमच्या घ्या रे माझा कापूस घ्या रे, तुम्ही येणारही नाही त्याचा कापूस. त्यामुळे खादीचं वस्त्र जेव्हा मी घालतो तेव्हा शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळतो. खादीचं वस्त्र जेव्हा मी घालतो तेव्हा खादी कोण निर्माण करतं? तर कातणाऱ्या बाया असतात, त्या अंबर चरख्यावर कातात, त्या दिवसभर कातात आणि त्यांना 80 रुपये 100 रुपये रोजी मिळते. जो विणकर असतो तो विणतो आणि त्यांना विणायची रोजी मिळते. या विणकरांना, या कातणाऱ्या बायांना दुसरा कोणता रोजगार करायचा मिळणार नाही, ते उपाशी राहते. मी खादी घालतो त्यामुळे या विणकरांना आणि कातणाऱ्यांना मजुरी मिळते आणि त्यांच्या घरामध्ये चूल पेटते. मी खादी घालतो कारण खादी साधेपणाचं लक्षण आहे. फार जास्त फॅशनेबल काही खादीमध्ये करतात तरी श्रीमंत आणि गरीब खादीमध्ये फरकच करता येत नाही. त्यामुळे मी खादी घालतो कारण खादी जीवनामध्ये समतेचं मूल्य प्रस्थापित करतं. मी खादी घालतो कारण खादी स्वदेशीचं मूल्य प्रस्थापित करतं. स्वदेशी म्हणजे काय मी कधीतरी नंतर चर्चा करेन. स्वदेशी म्हणजे भारत, पाकिस्तान असं देश नाही तिथे. स्वदेश म्हणजे मी जिथे राहतो, मी जिथे आहे, निसर्गामध्ये मी ज्या क्षणी जिथे आहे ते हिअर अँड नाऊ म्हणजे स्वदेशी.